राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तरी शेतकऱ्यांचे प्रश्न काही सुटायचे नाव घेत नाहीत. शेतकरी आत्महत्यांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. परभणी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कर्ज वसुलीच्या तकाद्याला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे शेतकऱ्याने उद्या सकाळी मातीला या असे व्हॉट्सअप स्टेटस ठेवून आत्महत्या केली आहे. चंद्रकांत धोंडगे असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. धोंडगे यांच्या आत्महत्येने सोनपेठ तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील तिवठाणा या गावात चंद्रकांत उर्फ मुंजाजी धोंडगे हे शेती करायचे. त्यांनी सावकाराकडून कर्ज घेतले होते. त्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी तगादा लावण्यात येत होता आणि कर्ज दिले नाही तर धमक्या देण्यात येत होत्या. कर्ज वसुलीच्या तगादाला कंटाळून चंद्रकांत भगवान धोंडगे यांनी आत्महत्या केली. धोंडगे यांनी आत्महत्या करत असल्याबाबतचे स्टेटस व्हॉट्सअपवर ठेवले होते. माझ्या मुलांचा सांभाळ करावा, उद्या सकाळी माती आहे, सर्वांनी यावे, अशा प्रकारचे व्हॉट्सअप स्टेटस त्या शेतकऱ्याने ठेवले होते. चंद्रकांत धोंडगे यांनी आत्महत्येपूर्वी व्हॉट्सअपवर आपल्याला पैशासाठी धमक्या येत आहेत म्हणून मी आत्महत्या करत आहे, माझ्या मुलाचा सांभाळ करावा, उद्या सकाळी माती आहे, सर्वांनी यावे, पैशांमुळे मला त्रास झाला आहे असे स्टेटस ठेवून चंद्रकांत धोंडगे यांनी विषारी औषध प्राशन केले. चंद्रकांत धोंडगे यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची माहिती त्यांचे काका हनुमंत धोंडगे यांना मिळताच त्यांनी शेतात धाव घेतली. हनुमंत धोंडगे शेतात पोहोचले तेव्हा चंद्रकांत धोंडगे अत्यवस्थ अवस्थेत आढळून आले. हनुमंत धोंडगेंनी चंद्रकांत धोंडगे यांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर चंद्रकांत धोंडगे यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. चंद्रकांत धोंडगे यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.